तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आणला आहे आम्ही तुमच्यासाठी एक सुंदरसा 3 BHK हाऊस. लोकेशन असणार आहे आपलाच पाथर्डी हॉटेलला, मुंबई अग्रा हायवेपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर, हॉटेल रेडिसन ब्लूच्या समोरच्या बाजूला. विठ्ठलनगरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी आहे आपल्याकडे हा 1975 square feet फुल फर्निश्ड एक सुंदरसा 3 BHK हाऊस. आज आपण तो पूर्ण बघणार आहोत आणि याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली, सबस्क्राईबचे बटन क्लिक करा, बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सर्वात प्रथम म्हणजे आपले लोकेशन जे की आहे विठ्ठलनगर. विठ्ठलनगर हे पाथर्डी फाट्यापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी हॉटेल रेडिसन ब्लूच्या समोरच्या बाजूला आपला हा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी आपण आजूबाजूला बघू शकतो पूर्णपणे डेव्हलप एरिया आहे आणि त्यासोबतच आपल्या प्रोजेक्टच्या समोरच आपला विठ्ठल मंदिर देखील बघायला मिळतं. आणि विठ्ठल मंदिराच्या सर्व आजूबाजूचा एरिया हा ओपन एरिया असणार आहे, गार्डन एरिया असणार आहे, त्यामुळे समोरच्या बाजूला काहीच कंट्रक्शन नसणार आहे, त्यामुळे व्हेंटिलेशनला किंवा प्रकाशासाठी कुठलीच अडचण आपल्याला या राऊंडमध्ये बघायला मिळत नाही. बाकी गौच्यासमोर आपला हा 9 मीटर रस्ता बघायला मिळतो. बाकी आपल्या या प्रोजेक्टपासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत, ज्यामध्ये स्कूल कॉलेज आहेत, मेडिकल फॅसिलिटीज आहेत, त्यासोबत डीमार्ट आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर असणार आहेत. बाकी बरेचसे मॉल पण जवळ आहेत, म्हणजे क्रोमा मॉल, रिलायन्स मॉल, हे देखील आपल्या प्रोजेक्टपासून अगदी जवळ असणार आहे. तर असं आपलं आजचं हे प्राईम लोकेशन आहे आणि या प्राईम लोकेशनला आहे आपला हा 1975 square feet 3 BHK हाऊस. तर आज आपण बघणार आहोत एक कॉर्नरचं युनिट. प्लॉट एरियामध्ये तो आपला 120 square feet आणि बिल्टअप एरिया असणार आहे 1975 square feet. सुरुवातीला आपली स्पेशियस पार्किंगच्या ठिकाणी 2 कार एकदम व्यवस्थित पार्क होईल, एवढी मोठी पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्यासोबत आपल्याला साईडला देखील बरीचशी मोठी जागा बघायला मिळते, म्हणजे जवळपास 7 फुटाची साईड मार्जिन आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला या कॉर्नरच्या रोजमध्ये बोरिंग देखील प्रोव्हाइड केली आहे, जी की आपण पुढे बघूया. पार्किंग आपल्याला पूर्ण कवर बघायला मिळते, त्यामुळे तुम्हाला इथे फॅब्रिकेशनचा एक्स्ट्रा खर्च करायची गरज पडणार नाहीये. बाकी आपण जे इलेव्हन बघितलं, समोरच्या साईडला पूर्ण वुडन टाईल्स आपल्याला इलेव्हनसाठी बघायला मिळतात. तर हे आपली मेन एंट्रन्स आहे, वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला बघायला मिळते. या ठिकाणी आपल्या डबल डोअर बघायला मिळतं, ज्या ठिकाणी आपलं हे फर्स्ट सेफ्टी डोअर असणार आहे आणि हे आपलं मेन डोअर असणार आहे, ज्या ठिकाणी आपला सर्व युरोपाचे लॉक मिळणार आहे. तिथून आत आल्यानंतर सुरुवातीला असणार आहे आपला जिना, जो की आपल्या उर्वरित रूमकडे जातो. आणि जिन्याच्या बाजूला असणार आहे आपला स्टोर एरिया. या प्रोजेक्टमध्ये आपल्या सुरुवातीला तिथे एक रूम बघायला मिळतो आणि ह्या रूमच्या सुरुवातीलाच तिथे आपल्याला टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे. कॉमन नाही आहे, दोघेही सेपरेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्याच्याही आधी आपल्याला एक सुंदरशी बेसिन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी आपल्याला टेबल टॉप बघायला मिळतो आणि त्यासोबतच सुंदरशा टाईल्स आपल्याला समोरच्या वॉलवर बघायला मिळतात. आणि सुरुवातीला हा तुमचा फुल्ली फर्निश्ड लिव्हिंग एरिया, ज्यामध्ये आपल्याला सी शेपमध्ये हा सोफा देखील बघायला मिळतो, त्यासोबतच सुंदरशी फॉल सिलिंग लाईटिंग सर्व प्रोव्हाइड केले. आणि त्यासोबत अजून एक गोष्ट म्हणजे एक सुंदरसा टीव्ही देखील आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. बघितलं ना लिव्हिंग एरिया अतिशय सुंदर बनवला आहे आणि त्यासोबत साईज मिळते आपल्याला 11 फूट बाय 14 फूट, चांगली मोठी साईज आहे. आणि त्यासोबत आपल्याला पाठीमागच्या साईडला हा ड्राय एरिया बघायला मिळतो. या ठिकाणी देखील आपल्याला इथे सेफ्टी डोअर प्रोव्हाइड केलेला आहे, समोर देखील सेफ्टी डोअर या ठिकाणी देखील प्रोव्हाइड केलेला आहे. सेफ्टीची पूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण साईडला देखील बघू शकतो पूर्ण फॅब्रिकेशन करून दिलेलं आहे आणि समोरच्या बाजूला देखील आपल्याला इथे एक गेट काढून दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एक नळाचं कनेक्शन मिळतं जे की तुमच्या वॉशिंग मशीनसाठी असणार आहे.
आणि त्यासोबत आपला सेपरेट बोरिंग या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर असं झाला आपला ग्राउंडचा एरिया. आता वरती आपल्याला काय काय बघायला मिळतं तेही बघूया. चला आता आलो आपण आपल्या पहिल्या मजल्यावर, ज्या ठिकाणी आपला हा एक बेडरूम आहे आणि अतिशय सुंदर खर्च केलेला आहे. चला हा बेडरूम देखील बघूया. तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम. साईज बघायला मिळते 11 फूट बाय 18 फूट. ज्यामध्ये आपल्याला सर्व फर्निचर जे की तुमच्या बेडमध्ये गरजेचे आहेत सर्व काही प्रोव्हाइड केले. समोरच्या बाजूला आपला बेड बघायला मिळतो. त्यासोबतच या बाजूला असणार आहे तुमचं वॉर्डरोब. एवढंच नाही तर आपल्याला या रूममध्ये देखील सुंदरशी फॉल सिलिंग लाइटिंग सर्व काही देण्यात आलेलं आहे. आणि इकडे आहे तुमची अटॅच बाल्कनी. बाल्कनीमध्ये आपल्याला जवळपास 8 फुटाची जागा बघायला मिळते. समोरच्या बाजूला आपला टफोन ग्लास आणि एसीच्या रेलिंग बघायला मिळणार आहे. आणि समोरचं व्ह्यू आपण बघू शकतो, ज्या ठिकाणी काहीच कंस्ट्रक्शन होणार नाहीये. आणि समोर विठ्ठलाचं मंदिर देखील आहे. असं आला आपला हा एक बेडरूम. आता आपण आपलं किचन बघूया. चला तर या ठिकाणी आहे आपलं किचन. आणि किचनच्या सुरुवातीला असणार आहे आपलं टॉयलेट आणि बाथरूम दोघेही सेपरेट. ग्राउंडला पण आपल्याला दोघी सेपरेट बघायला मिळतात. त्यासोबत आपल्याला इथे देखील टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट मिळणार आहे. आणि या ठिकाणी आपला एक सुंदरसा टेबल टॉप इथे देखील प्रोव्हाइड केला आहे. आणि सेम टाईल्स आपण ज्या खाली बघितल्या होत्या त्याच प्रकारच्या टाईल्स पुन्हा मॅट फिनिशमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपलं किचन साईज बघायला मिळते 10 फूट बाय 12 फूट. पूर्ण मॉड्युलर किचन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. सर्व इलेक्ट्रिक फिटिंग हे आपल्याला या ठिकाणी देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे तुमच्या वॉटर प्युरिफायरसाठी, मिक्सर ओव्हनसाठी आणि फ्रीजसाठी सर्व काही आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. बाकी आपल्या किचनमध्ये पण 2 विंडो बघायला मिळतात. कॉर्नर असल्यामुळे साईडला पण विंडो आहे, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन किचनमध्ये अतिशय उत्तम मिळतं. आणि बाकी आपल्याला इथे एक लॉक प्रोव्हाइड केला आहे, ज्यामध्ये आपल्याला हायड्रॉलिक्स कवर सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि या ठिकाणी आहे आपला ड्राय एरिया. असं आला आपला हा पहिला मजला. आता आपण आपला दुसरा मजला बघूया, ज्या ठिकाणी आपले उर्वरित 2 बेडरूम आहेत. तर चला तेही बघूया. तर आता आलोय आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर, ज्या ठिकाणी आपले 2 बेडरूम आहेत. त्यातील आपला हा एक बेडरूम. या ठिकाणी देखील आपला वॉर्डरोब, समोरच्या साईडला बेड आणि त्यासोबत इथे लॉफ्ट प्रोव्हाइड केले, ज्यामध्ये सर्व हायड्रॉलिक फुटिंग आपल्याला बघायला मिळते. आणि त्यासोबत आपल्याला या बेडला अटॅच एक बाल्कनी देखील बघायला मिळते. या ठिकाणी आपल्या टोटल 3 बाल्कनी बघायला मिळतात. एक म्हणजे आपल्या हॉलसाठी, एक किचनसाठी, तिसरी म्हणजे आपल्या या बेडरूमसाठी. आपल्या दोघंही बेडरूमच्या बाल्कन्यांमधून आपण पांडोलेन देखील इथून बघू शकतो. आपल्या दोघंही बेडरूमच्या बाल्कन्यांमधून आपल्याला पांडोलेन देखील बघायला मिळते. आणि या ठिकाणी आहे आपला 3रा बेडरूम, मास्टर बेडरूम आहे. त्याच्या सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक इंडियन टॉयलेट देखील प्रोव्हाइड केले. आणि त्याच्याही सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी इथे सुद्धा एक टेबल टॉप आणि मॅट फिनिशमध्ये सर्व टाईल्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि हा आहे आपला 3रा बेडरूम, मास्टर बेडरूम. बेडरूमच्या सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक वेस्टर्न कमोड मिळतं. आणि हा तुमचा 3रा बेडरूम, सर्वात मोठा बेडरूम. साईज बघायला मिळते 11 फूट बाय 17 फूट. या ठिकाणी आपल्याला दोघं साईडला विंडो बघायला मिळतात, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम राहील. आणि या ठिकाणी देखील आपल्याला एक लॉफ्ट प्रोव्हाइड केला आहे, ज्यामध्ये सर्व हायड्रॉलिक फिटिंग आपल्याला या ठिकाणी देखील मिळणार आहे. एकदम स्पेशियस बेडरूम आहे, ज्यामध्ये बेड व्यवस्थित बसतो. त्यासोबत कवर्डसाठी पण चांगली मोठी जागा मिळते. तर असं झाला संपूर्ण आपला हा 3 BHK. आता आपण या 3 BHK टेरेस देखील बघूया. चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेसवरती.
टेरेससाठी आपला बिग बॅट कोबा केलेला आहे, म्हणजे वॉटर लिकेजी संबंधित कुठली अडचण तुम्हाला भविष्यामध्ये जाणवणार नाही। त्यासोबत वरती आपला 1000 लिटरची वॉटर टँक देखील प्रोव्हाइड केली आहे, जी की आपल्याला प्लास्टो कंपनीची बघायला मिळते। बाजूची कॉमन वॉल याची आपण हाईट देखील बघू शकतो, 8 फुटाची वॉल आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि हा आपला समोरचा व्ह्यू, असा संपूर्ण आपला हा 3 BHK हाऊस। तर असा होता संपूर्ण आपला आजचा हा 3 BHK लोकेशन होतं आपला आजचं पाथर्डी फाट्याला विठ्ठल नगरमध्ये हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या समोरच्या बाजूला। या ठिकाणी आहे आपल्याकडे हा 1975 स्क्वेअर फीटचा मोठा 3 BHK जो की 120 वाराच्या प्लॉटमध्ये बांधलेला आहे। आणि प्राईस जर बघितली तर हा हाऊस तुम्हाला मिळणार आहे 90 लाखामध्ये। तुम्हाला जर या हाऊसची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा। तर असा होता आपला आजचा हा 3 BHK हाऊस। तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।